टायपिंग करत असताना अनेक विद्यार्थ्याला त्यांच्या मिस्टेकनुसार गुण मिळत असतात तर यामध्ये मराठी टायपिंग असो वा इंग्रजी टायपिंग असो त्यांची जी मार्क देण्याची पद्धत आहे ती सारखीच आहे गुणतालिका ही सारखीच राहणार आहे यामध्ये झिरो जर मिस्टेक झाली असतील म्हणजे एकही एक मिस्टेक जर झाली नाही तर वीस मार्क मिळतील सेम इंग्रजीमध्ये वीस मार्क मिळतील एक जर चूक झाली एकोणीस पॉईंट ऐंशी अशा पद्धतीनं मार्क किंवा गुण मिळतील तर हा स्ट्रक्चर तुम्ही बघून घ्या परंतु यामध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजेच तुम्हाला किती मार्क घ्यावे लागतील सिलेक्शन होण्यासाठी तर यामध्ये तुम्ही या स्ट्रक्चरमध्ये पाहत आहात की जास्तीत जास्त तर आपण विचार केला तर इथे प्लस मध्ये तुम्ही कुठं प्लस प्लसमध्ये आहे इथे नव्याण्णव चुका झाल्या तर इथे तुम्ही प्लसमध्ये असणार आहे आणि शंभर जर क्रॉस केले तर तुम्ही मायनस म्हणजेच काही चान्स नाही परंतु नियमानुसार किंवा आपल्या जाहिरातीनुसार किती किती गुण जर तुम्हाला मिळाले तर तुमचा विचार पुढच्या स्टेपला केला जाईल तर पस्तीस टक्के पस्तीस टक्के जर तुम्हाला गुण मिळाले तर तुम्हाला इंग्रजी टायपिंगसाठी पात्र केले जाईल तर यामध्ये पाहू शकता पस्तीस म्हणजेच तुमचे इथं आहे इथे पहा पासष्ट चुका पासष्ट चुका जर झाल्या तर तुमचा विचार केला जाऊ शकतो कोणत्या टायपिंगसाठी इंग्रजी या टायपिंगसाठी परंतु यामध्ये सुद्धा अनेक संभ्रमाच्या गोष्टी आहेत कारण ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म टाकलेले आहेत त्या जिल्ह्यामध्ये स्पर्धक कशा प्रकारच्या आहेत आणि त्या स्पर्धकांनी किती गुण घेतलेले आहे तुमच्यापेक्षा कमी आहे तुमच्यापेक्षा जास्त है, त्या आहे त्यावर डिपेंड असणार आहे त्यामुळे फक्त पासष्ट चुका झाल्या तर मी पास होतो आणि पुढच्या स्टेपसाठी मी पात्र राहतो एवढाच जर तुम्ही विचार करत असतील तर तुमचं सिलेक्शन हे होणार नाही त्यामुळे तुम्हाला दहा स्टेप पुढचा विचार करून त्या पद्धतीनं टायपिंगचा सराव करावा लागणार आहे तुम्हाला सुरक्षित झोन मध्ये येण्यासाठी किती गुण घ्यावे लागतील तर पहा पहिली गोष्ट एक गोष्ट क्लिअर करून घ्या हा जो कट ऑफ असेल तो कट ऑफ ज्या पद्धतीने लेखी परीक्षेचा लागलेला आहे मित्रांनो त्याच पद्धतीनं मराठी आणि इंग्रजी टायपिंगचा कट ऑफ लागेल कट ऑफ लागेल म्हणजे याचा अर्थ असा आहे की तेवढे विद्यार्थी त्यांच्या स्पर्धकानुसार त्यांनी मिळवलेल्या गुणानुसार काय करतील पुढे पुढच्या स्टेपला पात्र करतील परंतु आपण विचार फक्त इथपर्यंत तुम्हाला करायचं नाही की फक्त मराठी टायपिंग पुरताच तुम्हाला सध्या विचार करायचा नाही तुम्हाला सिलेक्शन घ्यायचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला मराठी प्लस इंग्लिश आणि प्लस इंटरव्ह्यू या तिन्ही गोष्टीचा विचार करून तुम्हाला तयारी करायची आहे बरेच विद्यार्थी असतात तात्पुरता विचार करतात आणि हे विद्यार्थी मग पुढच्या स्पर्धेमध्ये टिकू शकत नाहीत नियोजन करत नाहीत आणि ऐन वेळेला त्या स्पर्धेतून बाहेर पडतात असं आपल्या सोबत होऊ नये कारण आपल्याला नोकरी मिळवायची आहे हे पक्क तुमच्या डोक्यामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे की या वर्ष हा जो वर्ष आहे या वर्षामध्ये जॉब मिळालीच पाहिजे अजून जास्त वर्ष ओलांडता कामा नाही अनेक भरती अजून येतील परंतु त्या भरतीची वाट पाहायची नाही याच भरतीमध्ये लागायचं आहे सर्वांना तर पहा तुम्हाला कोणत्या रेंजमध्ये यायचं आहे तुम्हाला दिसत आहे ही रेंज आता मी इथं या जी काही रेंज आहे ती रेंज सुरक्षित झोन असणार आहे तुमच्यासाठी जरी तुम्हाला लेखी परीक्षेला मित्रांनो कमी जरी मार्क असतील तरी एवढे मार्क हे तुमच्यासाठी सुरक्षित झोन असतील आणि यामध्ये आणि ज्या व्यक्तीला समजा ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरले त्या जिल्ह्यामध्ये जास्त म्हणजे चांगल्या प्रकारचे थर्टी प्लस मार्क असतील थर्टी टू प्लस मार्क असतील तर, ते तर हो अशा विद्यार्थ्यांचं तर निवड जर त्यांनी अशा ह्या रेंजमध्ये असतील तर शंभर टक्के त्यांचा काही ऑप्शनच नाही त्यांची तर शंभर टक्के निवड होणारच आहे परंतु महत्वाचं हे अशा विद्यार्थ्यांसाठी आहे की ज्यांना लेखी परीक्षेमध्ये ऑवरेज लेखी परीक्षेमध्ये अशा विद्यार्थ्यांना ऑवरेज मार्क मिळालेले आहेत मग ह्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन कशा पद्धतीने व्हायचं ते महत्वाचे आहे म्हणून मित्रांनो तुम्हाला ह्या रेंजमध्ये तुम्हाला मार्क गुण घ्यावे लागणार सिलेक्शन होण्या साठी ही रेंज अत्यंत महत्वाची आहे आणि या पद्धतीनेच तुम्हाला काय करायची तयारी करायची आहे तर तुम्ही सेक्युअर झोनमध्ये जाऊन चांगल्या पद्धतीनं पुढचे स्टेप म्हणजे इंग्रजीचे टायपिंगची तयारी करून इंटरव्ह्यू ह्या पद्धतीने पुढची प्रोसेस देऊन तुमचं सिलेक्शन होऊ शकते परंतु ह्या पद्धतीने तुम्हाला काय करावं लागतील सध्या तर मार्क घ्यावे लागतील कशामध्ये मध्ये संपूर्ण स्ट्रक्चर तुमच्या समोर आहे या स्ट्रक्चरची स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा टेलिग्राम चॅनलवर आपण सेंड केलेला आहे त्याचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही हे पीडीएफ तुम्ही डाऊनलोड करू शकता आणि दररोज प्रॅक्टिस करा आणि प्रॅक्टिस अशी करा एक एक्सेल शीट तयार करा मित्रांनो तुम्ही स्वतःची एक्सेल शीट जेवढे दिवस राहिले तेवढे एक्सेल शीट तयार करा एक्सेल शीट तयार करून त्या एक्सेल शीट्समध्ये दहा दहा मिनिटाचे सेट लावायचे तुम्हाला असं गबाळ यावर टायपिंग करायची नाही दहा दहा मिनिटाची तुम्हाला काय करायचे सेट लावायचे इंग्रजी करो वा मराठी करो किंवा केव्हाही तुम्ही Uh, कोणत्याही वेळेस टायपिंगला बसले तर दहा मिनिटं सेट लावूनच तुम्हाला तयारी करायची आता वेळ कमी राहिलेला आहे तर डायरेक्टली रॅन्डमली तयारी करायची नाही आणि जेवढे काय तुम्ही पॅसेज दिवसभरामध्ये टाईप करत आहात त्या पॅसेजमध्ये एकूण वीस मार्कापैकी तुम्हाला किती मार्क मिळाले आणि तुमच्या चुका किती झाल्या हे तुम्हाला लिहून ठेवायचं आहे आणि जेव्हा तुम्ही टायपिंगला बसत बसता त्यावेळेस तुम्हाला मागचा आढावा घ्यायचा की हा मला आता अठरा मार्क मिळालेले आहेत आता मी जो बसलो तर मला एकोणीस मार्क मिळालेच पाहिजे हा प्रयत्न आपला असला पाहिजे तर शंभर टक्के मित्रांनो जेवढे काही दिवस राहिले त्या दिवसामध्ये तुमची अत्यंत चांगल्या प्रकारे तयारी होईल अशाच प्रकारचे अनेक संभ्रमामध्ये विद्यार्थी अनेक प्रकारचे प्रश्न आहेत कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करत असतात तर अशा विद्यार्थ्यांसाठी आपण वेबिनार देखील ठेवलेला आहे वेबिनार आपला रविवारी असणार आहे दोन दिवस आहे वेबिनार वेबिनारसाठी जॉईन होण्यासाठी जॉईन व्हा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजेच अजून वेळ तुमच्या जवळ अत्यंत कमी राहिलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला टायपिंग जो काही कंटेंट आहे तो तुमच्याजवळ अत्यंत चांगल्या प्रकारे असणे अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो तर तुमच्यासाठी स्पेशल डिस्ट्रिक्ट कोर्ट असेल किंवा हायकोर्ट असेल यासाठी आपण स्पेशल कोर्ट भरतीसाठी कोणतीही कोर्ट भरती असो त्यासाठी आपण पॅरेग्राफ मराठी आणि इंग्रजी अशा प्रकारचे मराठीचे सत्तर आणि इंग्रजीचे पन्नास अशा प्रकारे टोटल एकशे वीस अॅक्युरेट पॅसेज आपण तयार केलेले आहेत शंभर टक्के या पॅसेजचा तुम्हाला फायदा होणारच आहे आणि हे पॅसेज जर तुम्हाला घ्यायचे असतील तर त्याचे लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले तर बाय करा आणि त्याची तयारी करा आणि तुमचे काय प्रॉब्लेम असतील तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे नवीन अपडेट्स फास्ट घेण्यासाठी टेलिग्राम टे, चॅनल आहे आपलं आपण तयार केलेलं चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा